नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कल्पनाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आंब्यापासून आंबा वडी बनवतो आहे. याकरता मी चांगला फ्रेश पिकलेला ताजा ताजा एक देवगड हापूस आंबा घेतला आहे. याला स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता आपण या आंब्याचा रस काढून घेऊया. तर या वाटीत मी एका आंब्याचा रस काढून घेतला आहे. रस काढताना यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही आहे. आता गॅसवरती मी नॉनस्टिकची कढाई गरम करायला ठेवली. त्यामध्ये एक छोटा चमचा गावरान तूप घातले. नंतर हा आंब्याचा रस घालूया आणि मध्यम गॅसवर याला आपण आता शिजवून घेतो आहे. त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी दूध घालतो आहे. तर सर्व मोजमाप मी एकच वाटीनं घेतलेलं आहे. तुम्ही एक भांडं फिक्स करून त्यानं सर्व मोजमाप मोजून घेऊ शकता. एक 3-4 मिनिट पहा, मी याला आता शिजवून घेतलं आहे. आपलं जे मिश्रण आहे ते हळूहळू असं घट्ट व्हायला लागले. आता या स्टेजला आपण यामध्ये साखर घालतो आहे. तर मी अर्धी वाटी साखर घातली. साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जादा घालू शकता. आंबे जर जास्तच आंबट असतील तर 2-3 चमचे साखर यामध्ये तुम्ही जास्त घाला, म्हणजे वड्या जास्त आंबट लागणार नाही. आता 3-4 मिनिट आपण याला सारखं हलवीत शिजून घेतो आहे. हळूहळू पहा, यामध्ये साखर पण विरघळलेली आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचा आहे. तर हे पहा, मी पूर्ण एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घातला आहे. व्यवस्थित आता याला मिक्स करून घेतो आहे. डेसिकेटेड कोकोनटमुळं आपली आंबावडी छान खुसखुशीत बनते, खायला पण मऊसूद लागते आणि टेस्टी पण लागते. तर पाहिलं तुम्ही, या आंबावडीमध्ये आपण कुठलाही आर्टिफिशियल रंग किंवा एसेन्स घातलेला नाही आहे. तर एकदा नॅचरल पद्धतीने घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच आपण ही बनवलेली आहे. यामध्ये आता मी 1 चमचा वेलची पूड घालते. हवं तर तुम्ही 2-3 चिमूट जायफळ पूड घातली तरी पण चालेल. आता आपण यामध्ये अगदी शेवटी अर्धी वाटी दूध पावडर घालतो आहे. तर या ठिकाणी मी अमूलची दूध पावडर घातली. दूध पावडर आता व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतो आहे. तर हे पहा, आता आपलं वडीचं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झाले. तर असंच आपल्याला याला बनवून घ्यायचं आहे. आणि रंग पण किती छान आला आहे पहा. दूध पावडरमुळं आपल्या वडीला मस्त बाइंडिंग येते आणि खायला पण मऊसूद लागते. तर एक 10-12 मिनटानंतर दाखवते, आपलं मिश्रण मस्त असं याचा गोळा बनत आहे. तर असंच मिश्रण आपल्याला वडी बनवायला हवं आहे. आता मी गॅस बंद केला आहे. चला आता आपण वड्या तयार करायला सुरुवात करूया. तर मी एक स्टीलचा ट्रे घेतला आहे छोटा, त्यामध्ये बटर पेपर घातला आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण घातलेलं आहे. तर हे गरम आहे त्यामुळं हाताने थापायचं नाही आहे, नाही तर बोटांना भाजल्या जाईल. तर असं उलटण्यानेच याला मी असं प्लेन करून घेते. आणि मग थोडंसं थंड झालं की बोटांना तुपाचा हात लावून आपण याला थापून घेतो आहे. तर हे पहा, आता हे थोडं थंड झालं आहे. मी बोटाला तूप लावून याला प्लेन थापून घेते. तर तुम्ही या ठिकाणी स्टीलची प्लेट, स्टीलचं ताट वापरलं वडी बनवायला तरी पण चालेल. आता या ट्रेवर आणखीन एक बटर पेपर मी पलटी करून हा ट्रे फ्रीजरमध्ये 2-3 तास ही वडी सेट होण्याकरता ठेवून देणार आहे. तर आता 3 तास झालेले आहेत. मी हा ट्रे फ्रीजरमधून बाहेर काढला आहे, वरचा बटर पेपर पण काढून घेतला आहे. तर पहा, आपली आंबावडी मस्त सेट झालेली आहे. आता हा बटर पेपर पण आपण काढून घेतो आहे. बटर पेपरमुळं आपली आंबावडी ट्रेला चिटकत नाही आणि मस्त वड्या पण बनल्या जातात. आता पिझ्झा कटरनं मी ह्या वड्या कट करून घेते. तर या ठिकाणी तुम्ही सुरीनीसुद्धा ह्या वड्या कापू शकता. तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही या वड्या कापून घ्या. तर पाहिलं तुम्ही आंबावडी बनवायला किती सोपी आहे. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. तुम्ही बाजारातून आंबे विकत आणा आणि अशी आंबावडी मोठ्या प्रमाणात बनवून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. 1-5 ते 6 दिवस व्यवस्थित राहते, खायला पण खूप टेस्टी लागते. जवळून दाखवते, पहा किती मस्त खुसखुशीत आपली आंबावडी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही माझी आंबावडी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. आणि हो, ही आंबावडी बनवून खाऊन पहा, खूप आवडेल तुम्हाला. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा
आपले चॅनल कल्पनाज रेसिपी मराठीला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.